नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 मॅथ्स 1 वास्तव संख्या रियल नंबर्स. मॅथमॅटिक्स इज नॉट अबाउट नंबर्स, इक्वेशन्स, कॉम्प्युटेशन्स ऑर अल्गोरिथम्स. इट इज अबाउट अंडरस्टँडिंग. विल्यम थर्स्टन. गणित म्हणजेच अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. वास्तव संख्या रियल नंबर्स. वास्तव संख्या सुरू करणे अगोदर आपण थोडस या अगोदर आपण शिकलेल्या संख्या संचाविषयी उजळणी करू. नैसर्गिक संख्या संच, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, 1, 2, 3, 4 अनंत. नैसर्गिक संख्या संचामध्ये शून्य आला की तयार होतो पूर्ण संख्या संच, सेट ऑफ होल नंबर्स, W. शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या मिळून तयार होतो पूर्णांक संख्या संच, सेट ऑफ इंटीजर्स. पूर्णांक संख्या संच झाल्यानंतर परिमेय संख्या संच, सेट ऑफ रॅशनल नंबर्स, P/Q. या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. पी क्यू हे पूर्णांक असतात परंतु क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू ही शून्येतर संख्या असणं आवश्यक आहे. या वर्षी आपण वास्तव संख्या संच याची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घेणार आहोत. आता परिमेय संख्या संचांमधील क्रमसंबंध जो आहे तो थोडासा आपण बघून घेऊ. A/B व C/D या परिमेय संख्यांमध्ये जर B आणि D हे धन पूर्णांक असतील तर If A/D is less than B/C, A/B is less than C/D. तिरकस गुणाकार आपण करून बघितला तो जर लहान आला तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते. If A/D तिरकस गुणाकार पुन्हा इज इक्वल टू B/C, देन बोथ द रॅशनल नंबर्स आर इक्वल. A/B इज इक्वल टू C/D. आणि तिसरा, A/D इज ग्रेटर दॅन B/C, तर A/B इज ग्रेटर दॅन C/D. हा क्रमसंबंध आपण बघितलेला आहे. आता A/B/C या परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आपण बघणार आहोत. A/B/C या परिमेय संख्या आहेत A/B आणि B/A. यामध्ये आपण संबंध बघू. उदाहरणार्थ ए बरोबर आपण घेऊ 4/5, 4/5, बी 3/2. या दोघांची आपण बेरीज करू आणि बी म्हणजे 3/2 आणि ए म्हणजे 4/5. या दोन संख्यांची आपण तुलना करू. बेरीज केली आपल्याला काय मिळते बघा. छेद समान केले, 5 2 10, 4 2 8 प्लस 3 5 15. हिअर अगेन 15 + 8, 23/10 मीन्स बोथ द नंबर्स आर इक्वल. म्हणजेच A/B बरोबर B/A हा आहे क्रमनिरपेक्षता गुणधर्म, बेरजेचा क्रमनिरपेक्षता गुणधर्म. आता आपण A/B, B/A बघू. A म्हणजेच 4/5, B म्हणजेच 3/2. हा गुणाकार आपण करून बघू. गुणाकारामध्ये छेदांचा अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार, त्यामुळे 4 × 3 / 5 × 2, 3 × 4 / 2 × 5 बरोबर 12/10, 12/10 दोन्ही बरोबर आल्या. म्हणजेच A/B इज इक्वल टू B/A. हा झाला क्रमनिरपेक्षता गुणधर्म गुणाकाराचा, तो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर. हा
ए अधिक बी इक्वल टू बी अधिक ए हा बेरजेचा गुणधर्म आणि ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए हा गुणाकाराचा गुणधर्म। सहचर्य गुणधर्म आपण बघणार आहोत। पुन्हा आपण ए बी सी या तीन परिमेय संख्या घेतल्या, त्यांची बेरीज करून बघू। छेद समान आपण बेरीज केली, पहिले कंस आपण सोडवून घेतले म्हणून 4/5 अधिक 3/2 आपण पहिले सोडवले आणि या ठिकाणी 3/2 अधिक 7/10 हे सोडवलेले आहेत आपण, कारण आपल्याला कंस पहिले सोडवायचा आहे। हा कंस आपण पहिले सोडवून घेतला बरोबर 23/10 अधिक 7/10 या ठिकाणी 4/5 अधिक 22/10। आता या ठिकाणी परत छेद समान केले, उत्तर आपल्याला मिळालं 30/10 बरोबर 30/10 म्हणजेच ए अधिक बी या दोघांची बेरीज अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी हा झाला बेरीजेचा सहचर्य गुणधर्म। गुणाकाराचा सहचर्य गुणधर्म आपण बघू। ए बी सी त्याच किमती ठेवले आपण, गुणाकार केला। गुणाकारांमध्ये अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार या गुणधर्मानुसार आपल्याला मिळालं 84/100 बरोबर 84/100 म्हणजेच ए गुणिले बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी हा झाला परिमेय संख्यांचा सहचर्य गुणधर्म, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर्स। आता आयडेंटिटी प्रॉपर्टी अभिकारक बघूया आपण। 4/5 अधिक 0 बरोबर 0 अधिक 4/5 उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे म्हणजेच 4/5 बरोबर 4/5 म्हणजेच ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए बरोबर उत्तर आपल्याला तीच संख्या मिळते। गुणाकाराच्या बाबतीत आपण बघूया आयडेंटिटी प्रॉपर्टी। 4/5 गुणिले 1 आणि 1 गुणिले 4/5 आपल्याला उत्तर तेच मिळतं, 4/5 बरोबर 4/5 म्हणजेच ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए हा झाला अविकारक गुणधर्म। आता व्यस्त बघूया आपण इनव्हर्स प्रॉपर्टी। 4/5 याचा बेरीज व्यस्त, ऋण 4/5 आणि त्यांची बेरीज आली 0 म्हणजेच ए अधिक ऋण ए बरोबर 0। दोन एक बेरीज व्यस्त संख्या आणि ती संख्या यांची बेरीज नेहमी 0 येते। गुणाकार व्यस्त बघू आपण। 4/5 त्याचा गुणाकार व्यस्त 5/4 आणि याचं पण उत्तर आपल्याला मिळालं 1 म्हणजेच ए गुणिले 1/a बरोबर 1। तर हे झाले परिमेय संख्यांचे गुणधर्म, बेरीज आणि गुणाकार, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी क्रमनिरपेक्षता गुणधर्म, सहचर्य गुणधर्म, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिटी प्रॉपर्टी आणि इनव्हर्स प्रॉपर्टी। आता आपण परिमेय संख्येच्या दशांश रूपाकडे येणार आहोत। 13/8 ही संख्या आपल्याला भागाकार रूपामध्ये करायची आहे, आपण भागाकार करून घेऊ। 8 × 1 = 8 हा भागाकार आपण जसजसा करत जातोय, आता ज्या वेळेला बघा बाकी 5 आल्यानंतर पुढे आपल्याला भागाकार करायचा असेल तर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं आणि त्यासाठी आपण या ठिकाणी 0 घेतला। आता आपण 8 ने भाग लावू, 8 × 6 = 48 वजाबाकी केली, 2 बाकी राहिली, पुन्हा आपण प्रत्येक वेळेला 0 घेऊ शकतो। 8 × 2 = 16 बाकी 4 8 × 5 = 40 आता या ठिकाणी बाकी 0 आली म्हणजेच या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली म्हणजेच 13/8 (13/8) = 1.625 ह्याच्या पुढे आपण भागाकार करू शकत नाही। 1/2 आपण करू, बघा भागाकार केला, भाग जात नाही, शून्याचा भाग लावला आपण 1, आता दशांश चिन्ह दिलं आपण, 0 घेतला, 2 × 5 = 10 बाकी 0 आली म्हणजेच भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, उत्तर आलं 0.5। विद्यार्थी मित्रांनो 13/8 = 1.625 −4/5 = −0.8 1/2 = 0.5 यासारख्या उदाहरणांमध्ये जर आपण भागाकार केला तर भागाकारामध्ये बाकी 0 येते, बाकी जेव्हा 0 येते त्यावेळेला त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होते आणि म्हणून या भागाकाराला दशांश
खंडित दशांश रूप असं म्हटलं जातं। हे आहे परिमेय संख्याचे दशांश अपूर्णांकी खंडित रूप, परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी खंडित रूप, टर्मिनेटिंग टाइप ऑफ रॅशनल नंबर असं याला म्हटलं जात। आता दुसरं एक उदाहरण आपण बघू, 2/3 आपण भागाकार केला, या ठिकाणी 3 ने आपण भागतो आहोत, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह शून्य घेतलं, 3 × 18 2, 3 × 18 प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, जर आपण भागाकार पुढे करत गेलो तर ही क्रिया पुढे असं सतत चालू राहणार आहे आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.66666 एक्सेट्रा। 16/11 आपण करून बघू, बघा या ठिकाणी हा सुद्धा भागाकार आपण जर करत गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, प्रत्येक वेळेला बाकी 5, 6, 5, 6 अशी मिळून आपण भागाकार परत करत गेलो तर उत्तर आपल्याला 1.454545 जाणार आहे आणि भागाकाराची क्रिया संपणार नाही। तर या ठिकाणी 2/3 = 0.66666 तर 16/11 तर या ठिकाणी बघा 2/3 = 0.666 हा जो 6 अंक आहे हा आवर्ती आहे आणि म्हणून हा आवर्ती अंक जेव्हा अशा प्रकारे असेल, एकच अंक असेल तर त्यावर असा टिंब दिला जातो, याचाच अर्थ 2/3 = 0.66 इज रिकरिंग नंबर, आवर्ती आहे। तर 16/11 = 1.454545 या ठिकाणी 45 हा ग्रुप जो आहे, हा गट जो आहे, हा पुन्हा पुन्हा येणार आहे आणि अशा वेळेला 45 हा अंक रिकरिंग आहे, आवर्ती आहे, मग आपण हा 1.45 अशा प्रकारे लिहितो। तर ज्या वेळेला भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही, ती पुढे चालू राहते, तोच अंक किंवा एखादा गट पुन्हा पुन्हा येत राहतो, त्यावेळेला ते परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे असे म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ऑफ रॅशनल नंबर। आता अशा प्रकारे आपल्याला 0.444 हे आवर्ती रूप दिलेलं आहे, आपल्याला दशांश अपूर्णांक परिमेय संख्येच्या रूपात लिहायचा आहे, P/Q रूपात लिहायचा आहे। कसं करणार आपण बघा, x = 0.444 आपण मानलं। आता या ठिकाणी 0.4 आहे म्हणजे जर आपण याला 10 ने गुणलं तर आपल्याला काय मिळतं बघा, 4.4444 आणि म्हणून 10x = आपल्याला हे मिळाले। आता आपण 10x = 4.4 घेऊ, 4 रिकरिंग आहे, 10x - 9x करू आपण, 4.4 - 0.4 9x = 4 देअरफोर x = 4/9 म्हणजेच आवर्ती रूपातील परिमेय संख्या, ही जी आवर्ती रूपातील परिमेय संख्या जी आहे ती आपण अशा प्रकारे परिमेय संख्येच्या रूपात लिहिलं, P/Q या रूपामध्ये आपण लिहिलेलं आहे 4/9। 0.35 हा आवर्ती दशांश अपूर्णांक आपण लिहू, x = 0.35 आपण मानूया, 35 इज अ रिकरिंग नंबर, हा गट पुन्हा पुन्हा येतोय। आता या ठिकाणी 0.35 आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 100 ने गुणावं लागणार आहे, ते 100 ने गुणल्यानंतर बघा किती येतं, 35.35 आणि म्हणून 100x = 35.35 आपण घेतलं। आता आपण वजाबाकी करू, 100x - x = उत्तर आलं आपलं 99x = 35 अँड देअरफोर x = 35/99 म्हणजेच 0.3535 दिस इज रिकरिंग डेसिमल नंबर, हा आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहिले 35/99। 1.27
पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचं, डेसिमल पॉइंट नंतरच्या संख्या बघायच्या आणि त्याप्रमाणे आपण 10 ने गुणायचं की 100 ने गुणायचं हे ठरवायचंय. 100 ने या ठिकाणी पण गुणावं लागणार, गुणाकार आपल्याला मिळाला. आता 100x वजा x बरोबर आपण वजाबाकी करून घेऊ. 99x इक्वल टू 126 अँड देअरफोर x इज इक्वल टू 126 अपॉन 99. देअरफोर हा आवर्ती अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहिला 126 अपॉन 99. आता आपण सराव संचातील काही उदाहरण सोडवणार आहोत. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 23/7 आपण सुरुवातीला भागाकाराच्या रूपात अशा प्रकारे संख्या लिहून घेऊ. 23/7 23 हे भाज्य, 7 हा भाजक. आता आपण भागाकार करणार आहोत. पहिले 7 ने आपण 2 ला भाग लावला, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 7 0 0 बाकी राहिले 2, वरून घेतले 3. आता 23 ला आपण 7 ने भागणार आहोत. 7 3 21 पुन्हा वजाबाकी करू, उत्तर आलं 2. आता या ठिकाणी 2 आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे भागाकार सुरू ठेवण्यासाठी दशांश रूपाचं काय द्यावं लागेल, ते दशांश चिन्ह द्यावं लागेल. आणि या दशांश चिन्ह दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी इथे काय घेतला, त्याचा एक शून्य घेतला. आता 20 ही संख्या झाली. 20 ला आपल्याला 7 ने भागायचंय. 7 2 14 राहिले किती, 20 14 गेले, राहिले 6. प्रत्येक वेळेला या दशांश चिन्हासाठी आपण एक शून्य घेऊ शकतो. आता झाले 60, पुन्हा 7 ने भागू 60 ला. 7 8 56 7 9 63 म्हणजे 8 भाग लागणार. 7 8 56 10 6 गेले राहिले 4, 5 5 गेले 0 म्हणजे 4 राहिली बाकी. माता हे 4, पुन्हा आपण वरती एक शून्य घेतलं. 7 5 35 वजाबाकी केले, राहिले 5. पुन्हा आपण वरती शून्य घेणार आहोत. 7 7 49 आता हा भागाकार पुढे सतत अखंड चालू राहणार आहे आणि उत्तर आपल्याला मिळणार आहे 3.857. 2857 तर म्हणजेच 23/7 ही परिमेय संख्या आपण दशांश रूपात लिहिली 3.2857 .. म्हणजे हा भागाकार पुढे असं अखंड चालू राहणार आहे. अजून एक उदाहरण बघूया. 17/8 17/8 8 2 16 बाकी राहिला 1. दशांश चिन्ह दिलं, वरती घेतलं 0. 8 1 8 10 8 गेले, राहिले 2. वरती घेतलं 0. 8 2 16 20 16 गेले, राहिले 4. पुन्हा आपण 0 घेतलं दशांश चिन्हासाठी. 8 5 40 आता या ठिकाणी हा भागाकार पूर्ण झालेला आहे. उत्तर आपल्याला मिळालं 2.125. आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्या पुढे .. द्यायची गरज नाही, कारण हा भागाकार इथे पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण परिमेय संख्या दशांश रूपात लिहू शकतो. आता आपल्याला बघा काय दिलेलं आहे. 0.6 आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. 6 हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे, कारण 6 या संख्येच्या वरती डॉट दिलेला आहे. आता ही जी परिमेय संख्या आपल्याला आहे ही p/q या रूपामध्ये लिहायची आहे. 0.6 सुरुवातीला आपण x बरोबर 0.6 म्हणजे 6 हा रिकरिंग नंबर आहे. 0.666 बरोबर 0.6 हे आपण मानूया. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एकच दशांश चिन्ह आहे म्हणजे आपण या संख्येला 10 ने गुणून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूला आपण 10 ने गुणलं म्हणजे डाव्या बाजूला 10 ने, उजव्या बाजूला आपण 10 ने गुणलं म्हणजे 10x बरोबर आपल्याला मिळणार आहे 6.666. 10x बरोबर 666. आता म्हणजेच किती आले आपण मानूया, 6.6. आता 10x वजा x बरोबर 6.6 वजा 0.6.
डाव्या बाजूने वजाबाकी केली 9x, 9x बरोबर 6 आणि म्हणून x बरोबर 6/9 म्हणजे 0.6 आवर्ती आहे। या संख्येचं परिमेय रूप आलं p/q या रूपात 6/9 म्हणजे 2/3 भाग लावला 2 × 3 × 6 = 9 म्हणजे 0.666 बरोबर 2/3। पुढचे एक उदाहरण बघूया 0.37। आता या ठिकाणी बघा 1 आणि 2 दशा या ठिकाणी ह्या संख्या एकक हे दशांश शतांश बरोबर म्हणजे या ठिकाणी आपल्याला 100 ने गुणावं लागणार आहे याचं पूर्ण रूप आपल्याला मिळवण्यासाठी। x बरोबर 0.37 हा रिकरिंग नंबर आहे बघा पूर्ण 37 या संख्येवर आडवी रेष मारलेली आहे म्हणजे हा आवर्ती अंक आहे। तर x बरोबर 0.37 येत राहणार आहे आपण 0.37 मानू। मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी 100 ने गुणावं लागेल म्हणून 100x बरोबर किती आले बघा गुणाकार केला आपण 0.37 × 100 म्हणजे 37.37 हा रिकरिंग नंबर आहे आणि म्हणून 100x बरोबर आपल्याला मिळालं 37.37 हे आपण मानले। आता आपण वजाबाकी करू 100x वजा x बरोबर 37.37 वजा 0.37 आणि 100x वजा x म्हणजे 99x बरोबर 37 म्हणून x बरोबर 37/99 37/99 म्हणजे 0.37 हा आवर्ती दशांश पूर्णांक आहे त्याचा आपण परिमेय संख्याच्या रूपात लिहिलं 37/99 37/99। 2.514 आता या ठिकाणी बघा दशांश शतांश आणि सहस्रांश किती आहे 3 अंक आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला 1000 ने गुणावं लागेल बरोबर। मग आपण पहिले x बरोबर 2.514 हा रिकरिंग नंबर आहे बघा 514 येत राहणार आहे आपण 2.514 मानू। या ठिकाणी आपल्याला 1000 ने गुणावं लागेल आणि म्हणून 1000x बरोबर आपण गुणाकार करून घेतला किती मिळालं 2514.514। आता वजाबाकी करू 1000x वजा x बरोबर 2514.514 वजा 2.514 हे वजा केले आपण या ठिकाणी वजाबाकी या डाव्या बाजूची 999x बरोबर 2512 आणि म्हणून x बरोबर 2512/999 बघा या ठिकाणी हे दोनच जाणार याच्यातून 2514 मधून 2 गेले 2512/999 म्हणजे ही जी संख्या आहे आवर्ती संख्या ही आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहिली 2512/999। लक्षात घ्या ज्या वेळेला आपण वरती हा असा बार देतो त्यावेळेला तो संपूर्ण गट जो आहे तो आवर्ती आहे हे त्याच्यातून निदर्शित केले जाते। या ठिकाणी मी टिंब टिंब दिले आहेत म्हणजे काय तर 514 हा अंक पुन्हा पुन्हा येत जाणार आहे। आता अपरिमेय संख्येकडे आपण येणार आहोत। आता 2 या संख्येचं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने जर काढायचा प्रयत्न केला तर आपण भागाकार पद्धतीने आपण 2 चं वर्गमूळ काढलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1.41421 म्हणजे या भागाकारामध्ये दशांश चिन्हापुढील अंकांची संख्या ही कधीही संपणार नाहीये अनंत म्हणजे सतत आपल्याला वेगवेगळे अंक मिळत जाणार आहे आणि हा जो क्रम आहे हा आवर्ती गट सुद्धा आपल्याला मिळणार नाहीये। त्याचप्रमाणे बघा वर्गमूळात 2 बरोबर 1.141421 आपल्याला आवर्ती सुद्धा अंक मिळत नाहीये। 3 या संख्येचं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने जर काढलं तर आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे 1.732... हे सुद्धा कधीही संपणार नाहीये आणि वर्गमूळात 3 बरोबर बघा 1.732। थोडक्यात लक्षात घ्या
या ठिकाणी भागाकारामध्ये दशांश चिन्हापुढील अंकांची संख्या कधीही संपत नाही आणि हा क्रम कोणत्याही गटाच्या आवर्तनाने तयार होत नाही, म्हणजे हे दशांश रूप अखंड अनावर्ती असे असते. तर ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. बघा, वर्गमूळात 2, वर्गमूळात 3 या अपरिमेय संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हीचा मिळून वास्तव संख्या समूह तयार होतो. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि या सगळ्यांचा मिळून तयार होतो हा वास्तव संख्या संच, सेट ऑफ रियल नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.